सिद्धरु कळेद देवेंद्र फडणवीस की प्रेस कॉन्फरेंस का गुड न्यूज ऑफ देतोय गोड बातमी आता सोड बातमी तू मी आताच माननीय राज्यपालांना भेटून माझा राजीनामा सादर केला आहे आणि माननीय राज्यपालांनी तो स्वीकारला आहे। गेले 5 वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी महाराष्ट्राच्या जनतेने मला दिली, त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे मी मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे आमचे नेते आदरणीय मोदी जी, आमचे अध्यक्ष श्री अमित भाई शाह, कार्याध्यक्ष श्री नड्डा जी आणि त्यासोबत आमचे सर्व शीर्षस्थ नेते, माझे मंत्रिमंडळातले सगळे सहकारी, पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि त्यासोबत 5 वर्षे ज्यांनी माझ्यासोबत काम केलं ते सर्व अधिकारी कर्मचारी आणि यासोबत या 5 वर्षात आमच्या सोबत असलेला, म्हणजे तुम्हाला वाटला की नाही मला माहिती नाही, पण आमच्या सोबत असलेला आमचा मित्र पक्ष, त्याचे नेते, या सर्वांचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो। या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची जी संधी मिळाली, पारदर्शी प्रामाणिकतेतून महाराष्ट्राचं सरकार आम्ही चालवलं, महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे नेण्याचं काम आम्ही केलं, महाराष्ट्रामध्ये आलेल्या वेगवेगळ्या संकटांचा सामना अत्यंत समर्थपणे केला। विशेषतः गेल्या 5 वर्षांमधली 4 वर्ष ही दुष्काळाची, हे वर्ष अतिवृष्टीचं आणि त्यामुळे सातत्याने शेतकऱ्यांसमोर जी संकट आली त्या त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे राज्य सरकारने केलं। एवढंच नव्हे तर जलयुक्त शिवार सारखी योजना असेल की जी महाराष्ट्रातली लोकसहभागाची सर्वात मोठी योजना म्हणून ज्या योजनेकडे आपण पाहतो ती यशस्वीपणे लोकांच्या मदतीतून राबवण्याची संधी आम्हाला मिळाली। महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, राष्ट्रीय महामार्ग असतील, मेट्रोची कामं असतील, एअरपोर्टची कामं असतील, रेल्वेची कामं असतील, एक प्रचंड मोठं काम हे या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं करू शकलो। विशेषतः महाराष्ट्रासोबतच मुंबई सारख्या महानगरामध्ये ज्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम या सरकारने सुरू केलं, जेवढे प्रकल्प अनेक वर्षापासून प्रलंबित होते ते सगळे प्रकल्प मार्गी लावून सुरू करण्याचं काम हे या सरकारने या ठिकाणी केलं। त्यामुळे शहर असो गाव असो प्रत्येक ठिकाणी गेल्या 5 वर्षात झालेला विकास हा अत्यंत विलक्षण अशा प्रकारचा आहे। हे देखील खरं आहे की अजून महाराष्ट्रासमोरच्या समस्या खूप आहेत आणि त्या 5 वर्षात सगळ्या संपतील अशी कोणाची अपेक्षाही नाही, पण जर आपण तुलना केली तर गेल्या 5 वर्षांमध्ये प्रचंड मोठं काम या महाराष्ट्रात झालेलं
आपल्यापैकी प्रत्येकालाच त्या ठिकाणी दिसलं असेल आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेमध्ये प्रचंड बहुमत आम्हाला दिलं. महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणात आमच्या जागा निवडून आल्या आणि विधानसभेमध्ये देखील आम्ही महायुती म्हणून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, रासप, रयत क्रांती, शिवसंग्राम आणि अजून बरेच पक्ष आमच्या सोबत होते आणि आमच्या महायुतीला लोकांनी संपूर्ण बहुमत त्या ठिकाणी दिलं. 160 पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळाल्या आणि यासोबत भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष 105 जागा घेऊन या ठिकाणी निवडून आला. साधारणपणे हा विजय याकरता मोठा आहे की या निवडणुकीतला आमचा स्ट्राईक रेट हा जवळपास 70% राहिला आहे. म्हणजे लढलेल्या जागांपैकी 70% जागा या लोकांनी आम्हाला दिल्या आणि त्यामुळे जे काम आम्ही केलं त्या कामाची पावती ही महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला दिली. ज्या प्रामाणिकतेनं सरकार चाललं त्याबद्दल पुन्हा आम्हाला जनतेने निवडून दिलं. दुर्दैवाने ज्या दिवशी निवडणुकीचे निकाल आले कदाचित अपेक्षेपेक्षा काही जागा कमी आल्या असतील, परंतु त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी जी पहिलीच पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्येच त्यांनी स्पष्ट केलं की सरकार बनवण्याचे आमचे सगळे मार्ग खुले आहेत. खरं तर तो देखील आम्हाला एक प्रकारचा धक्काच होता, कारण लोकांनी महायुतीला मतदान केलं होतं आणि त्यामुळे आमचे लोक, त्यांचे लोक, मित्रपक्ष हे महायुती म्हणून त्या ठिकाणी निवडून आले होते आणि असं असताना आमचे सर्व पर्याय खुले आहेत हे त्यांनी का म्हटलं असावं, अशा प्रकारचा एक प्रश्न निश्चितपणे आमच्या समोर त्या ठिकाणी आला. मी मात्र पहिल्याच पत्रकार परिषदेत हे स्पष्ट केलं होतं की आम्ही महायुतीचंच सरकार तयार करू आणि मी माननीय उद्धवजींचे आणि शिवसेनेचे आभार देखील पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये मांडले होते. दुर्दैवाने आपण सगळ्यांनी बघितलं असेल गेले 15 दिवस ज्या प्रकारची वक्तव्य या महाराष्ट्रामध्ये माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, खरं तर 2.5 वर्षाचा जो काही विषय आहे मी आजही अत्यंत स्पष्टपणे हे सांगतो, माझ्या समोर कधीही 2.5 वर्षाच्या विषयावर निर्णय झालेला नव्हता, किंबहुना 2.5 वर्षाच्या विषयावर एकदा आमची बोलणी फिसकटून आम्ही ती थांबवली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा बोलणी झाली आणि त्या बोलणीमध्ये माझ्या समोर कधीही 2.5 वर्षाचा जो विषय आहे त्याचा निर्णय झाला नव्हता. आणि म्हणूनच मी दिवाळीच्या वेळी ज्यावेळेस अनौपचारिक चर्चा करत होतो त्यावेळेस हे स्पष्टपणे सांगितलं की माझ्या समोर या प्रकारचा निर्णय झालेला नाही, तथापि तो उद्धवजींमध्ये आणि आमचे अध्यक्ष अमितभाई शहांमध्ये झाला असेल तर तो त्या दोघांनाच माहिती आहे, त्याची मला कल्पना नाही. मी त्यानंतर माननीय राष्ट्रीय अध्यक्षांना विचारलं
माननीय गडकरी साहेबांनी देखील त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की या संदर्भात मी कुठलाही शब्द दिला नाही, या संदर्भात निर्णय झाला नव्हता। त्यामुळे भारतीय जनता पक्षाने जी भूमिका मांडली ती प्रामाणिकपणे मांडली, कोणाला खोटं ठरवण्याकरता काही चुकीचं सांगण्याकरता ही मांडलेली भूमिका नाही। मला असं वाटतं की या संदर्भात जे काही समज गैरसमज झाले असतील तर ते आपापसातल्या चर्चेतन संपवणं सहज शक्य होतं, परंतु आम्ही चर्चाच करणार नाही अशा प्रकारची भूमिका ज्यावेळेस घेण्यात आली, आणि त्याहीपेक्षा गेली 5 वर्ष सातत्याने माननीय उद्धवजींशी माझे अतिशय जवळचे संबंध राहिले आहेत, ते भविष्यात देखील राहतील, राजकारण आपल्या ठिकाणी आहे, पण या 5 वर्षांमध्ये अनेक वेळा मी त्यांच्याकडे गेलो, अनेक वेळा त्यांच्याशी फोनवर बोललो, अनेक प्रश्नांतून आम्ही मार्ग काढला, परंतु मी स्वतः माननीय उद्धवजींना फोन केले पण त्यांनी ते घेतले नाहीत। त्यामुळे आम्ही जे सांगितलं चर्चा आम्ही तो देवेंद्र फडणवीस प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे थे, उद्धव ने सरकार बनाने की बात कही थी, देवेंद्र फडणवीस ने बात कही, शिवसेना ने 2.5 साल की कोई बात नहीं की थी। सीएम पद से देवेंद्र फडणवीस इस्तीफा दे चुके हैं और अब प्रेस कॉन्फ्रेंस करके वो कई बड़ी बातें कह रहे हैं। उन्होंने राज्यपाल को अपना इस्तीफा सौंप दिया है, पारदर्शिता के साथ सरकार चलाने की कोशिश की, 5 साल जनता की सेवा की है, ये कहना देवेंद्र फडणवीस का। चुनाव में बीजेपी सबसे बड़ी पार्टी बनी, बीजेपी की जीत का स्ट्राइक रेट 70% रहा। रोज न चुकता दिवसातून 3-3 वेळा चर्चा होत होती आणि आमच्याशी मात्र चर्चा होत नव्हती, आणि त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित पहिल्या दिवशी ही मानसिकता तयार झाली होती की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जायचा प्रयत्न करावा। आता त्यांचं काय झालंय मला माहित नाही, काही लोक सांगतात होणार, काही सांगतात नाही होणार, काही म्हणतात काँग्रेसने नाही म्हटलंय। पवार साहेबांनी परवा देखील स्पष्ट भूमिका ठेवली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश मिळालाय, आम्ही विरोधात बसू, भाजप आणि शिवसेनेने सरकार स्थापन केलं पाहिजे, आणि म्हणून या सगळ्या संपूर्ण प्रश्नाच्या संदर्भात निश्चितपणे कम्युनिकेशन तर आम्ही केलंच, सातत्याने केलं, ते बंद करण्याचं काम आणि भाजपसोबत चर्चाच करायची नाही आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतच चर्चा करायची, हे जे काही धोरण त्या ठिकाणी शिवसेनेने स्वीकारलं ते मला असं वाटतं की योग्य धोरण नाही। असं आहे की मी 5 वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, त्यामुळे मी कुठलीही टीका त्यांच्यावर करणार नाही, ते करण्याचं कारणही नाही, पण एक गोष्ट निश्चित आहे की त्यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते ज्या प्रकारची वक्तव्य करतायत त्यांनी मीडिया स्पेस नक्की मिळेल, पण अशा वक्तव्यातनं सरकार तयार होत नसतं। दरी वाढवण्याचं काम हे सातत्याने त्यांनी केलंय, आणि असं कोणी समजू नये की आम्हाला उत्तर देता येत नाही, ज्या भाषेत बोललं जातं त्याहीपेक्षा जबरदस्त भाषेत उत्तर द्यायची क्षमता आमच्याकडे आहे, परंतु आम्हाला ते शोभतही नाही, आम्ही ते करणारही नाही, आमच्याकडनं ते अपेक्षितही नाही। आम्ही जोडणारी लोक आहोत, तोडणारी लोक नाही आहोत, आणि म्हणून काही लोकांनी पहिल्या दिवसापासून ज्या प्रकारे वक्तव्य केली आहे, सगळ्यात महत्त्वाचं असं आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कधीही आम्ही हा विचारही करू शकत नाही श्रद्धेय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सगळ्यांकरता अत्यंत पूजनीय आहे, कधीही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं त्यांचा अनादर होण्याची शक्यताच नाही, पण
गेल्या 5 वर्षात तर सोडूनच द्या, विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळी आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो तेव्हा देखील माननीय बाळासाहेब सोडाच माननीय उद्धवजींच्या विरुद्ध तो ये हमारे लिए सबसे बड़ा धक्का है। बीजेपी ने कोई झूठी भूमिका नहीं निभाई। देवेंद्र फडणवीस का कहना, सीएम पद से इस्तीफा देने के बाद देवेंद्र फडणवीस खालच्या दर्जाची टीका ही शिवसेनेने केली, मग आता कधी मुखपत्रातून केली, ठीक आहे आम्ही हे नेहमीच ही भूमिका घेतली की ते वृत्तपत्र आहे, पण त्याच्या बाहेर जाऊनही केली, वक्तव्यांमधूनही केली। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, आमच्या विरोधी पक्षात असणाऱ्या कोणी टीका केली तर आम्ही समजू शकतो, विरोधात असताना अनेक वेळा टीकाही होते, पण एका पक्षाच्या सोबत सरकार तयार करायचं, केंद्रातही सरकारमध्ये राहायचं, राज्यातही सरकारमध्ये राहायचं आणि त्याच्या शीर्षस्थ नेत्यांच्या विरुद्ध अशा प्रकारची टीका करायची हे आम्हाला मान्य नाही, हे अत्यंत चुकीचं आहे। हे वेळोवेळी आम्ही लक्षात आणून दिलं आणि आम्हाला सांगण्यात आलं की याच्यामध्ये करेक्शन होईल, आम्हाला सांगण्यात आलं की व्यक्तीवर नाही, कधी आम्ही धोरणावर बोलतो पण धोरणाच्या ऐवजी व्यक्तींवर बोलण्याची पद्धत ही मोठ्या प्रमाणात आम्हाला पाहायला मिळाली। जगाने ज्या मोदीजींचं नेतृत्व मान्य केलं त्या मोदीजींवर अशा प्रकारची टीका करणं हे दुर्दैवाने आजवर या स्तराला जाऊन काँग्रेस किंवा आमच्या विरोधी पक्षांनीही केली नाही। अशा प्रकारची टीका हे जर आमच्या सोबतचे मित्र करत असतील तर ही देखील आमच्या सगळ्यांच्या मनाला लागलेली गोष्ट आहे। त्यामुळे जेव्हा चर्चेचा विषय येतो त्यावेळी आमचं म्हणणं हे असतं की इतर चर्चांसोबत पहिले ही चर्चा देखील झाली पाहिजे की आपण सोबत राहणार असलो तर अशा प्रकारची टीका, अशा प्रकारची शब्द माननीय मोदीजींबद्दल वापरणं हे जर सुरूच राहणार असेल तर अशा प्रकारचं सरकार हे कशाला चालवायचं हा प्रश्न आमच्याही निश्चितपणे समोर पडतो। आज खरं म्हणजे ही अतिशय क्रिटिकल अशा प्रकारची वेळ आहे।